तर कधी कधी काही विवाहित लोकांची अशी असं एक मत असतं की <laughs> आ, कुंडली आहा, आहा, मला कुंडलीवर वगैरे <laughs> ना, विश्वास नाही आणि त्यावर राहून मला लग्न करायचं नाही तर याबद्दल काय म्हणाल ठीक आहे आता काय लोक मग आई वडील मुलाचा विश्वास नाही वडिलांचा विश्वास <laughs> नाही काही प्रॉब्लेम नाही ह्या हे हे कारण ह्याचे टेक्निकली दोन रिझन आहेत नंबर वन रिझन म्हणजे शेकडो ज्योतिषांच्याकडं जाऊन त्या ठिकाणी ज्या जे सांगितले ते उपाय करून काहीच फरक पडलेला नाही यामुळं हे लोकं नाराज झालेले असतात त्यामुळं पण अनेक वेळा असं म्हणतात कारण ते मला बोलून दाखवा इकडं झालो तिकडे गेलो तिकडे गेलो हा एक पॉईंट नंबर वन नंबर टू अनेक वेळेला गुणमेलन करून त्यांचा डायव्हर्सी म्हणजे साखर पडवून तुटलेल्या अशा अवस्था आलेल्या असतात त्यामुळं पण चिडलेल्या असतात काय करून उपयोग काय झालं नंबर दोन ही एक रिझन आहे नंबर दोन म्हणजे अजिबात विश्वासच असत नाही भारतीय संस्कृती पण नाही या कुंडलीवर पण नाही कशावर विश्वास असत नाही ओके ज्या लोकांना विश्वास नाही असं वाटतं त्यांना एकच मी सांगेन माझ्या ऑफिसमध्ये एक दिवस बसा बघतो वन डे ओन्ली वन डे मग मी बसलो माझ्या समोर बसा क्लायंट येतात ना समोर बसा गॅरंटी वाटेल की अरे हे खरंच तर नॉलेज आहे आणि <laughs> पत्रिका बैठल्या बैठात मी सगळं डिटेलच दि, दि, सांगायला सुरुवात करतो मी हा महत्वाचा पॉईंट आहे जोपर्यंत आपल्या कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपण बोलणं काहीच अर्थ नाही तर अभ्यास केल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही जर अभ्यास करून मला विश्वास नाही असं म्हणत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्याला कोण व्हॅल्यू पण देणार नाही मी पण देत नाही ओके फर्स्ट पॉईंट आता ज्या लोकांना आता काय होतं मॅडम माझ्याकडे काल परत क्लायंट आले होते पत्रिका छत्तीसगुंजवळ आले होते मला पत्रिका बघितल्या काय बोलले पण नाही बघ मॅडम काळजी घ्या पत्रिका डायव्हर्स आहे तुमची सर म्हणत तुम्ही तुम्ही मला अगोदर भेटला तर किती बरं झालं असं म्हणते त्यामुळे मोजून सात महिन्यापूर्वी माझे मिस्टर केलेत धनुरास त्या माणसाचं धनुरास होतं दोघांचं पण छत्तीसगुण <coughs> जुळत होते पण या मुलीच्या पत्रिकेत जे काय घटस्फोट किंवा लग्न होण्याचं सुख मिळण्याचा जो प्रॉब्लेम मला ऑन द स्पॉट दिसला त्या माणसाने तो बघितलाच नाही लग्न झाल्या सातव्या आठव्या महिन्यामध्ये फूड पॉयझनिंगमुळे त्या मुलीचा मृत्यू झाला त्या नवऱ्याचा मृत्यू झाला मुली सेकंड लग्न आहे का हे विचारायला ते होईल ते उपाय केल्यानंतर प्रश्न आहे नंबर दोन असून एक मायाड मायाड सगळं हे लोकांनी नावासकट आहे बरं का लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतोय म्हणजे काय मी ऑन रेकॉर्ड ऑन टी व्ही लाईव्ह सांगतो तुम्हाला आता ओके तर हे माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे म्हणून सांगतोय पण मी नाव कोणाचं सा कधी सांगत नाही कारण माझ्याकडे पुराव्याच्या मी कधीच बोलत नाही त्यानंतर क्लायंट आले होते ना आई वडील आले होते मुलाची पत्रिका घेऊन पत्रिका बघितली दोन पत्रिका मुला मुली दाखवले म्हणजे अरे बापरे हे मुली लग्न केलं खूप पर्सनली कोण वाईट असते घरामुळे मी बोलतोय माणूस काय वाईट असत नाही म्हणजे हे डेंजरस पत्रिका हे मुलाचं घटस्फोट होऊ शकतो मला वाटतं लग्न ते काही लोक हुशार घेऊन येतात आणि घटस्फोटाची पत्रिका मुलीची मुली त्रास होईल हे टाळा पुढचं लग्न सर म्हणतात <laughs> ऑलरेडी त्या मुलीने लग्न झालेलं आहे ती मुलगी आई वडिलांच्याकडे जाऊन बसलेली आहे त्यामुळं भयानक त्रास दिलेला आहे त्या मुलांच्यावर पोलीस कंप्लेंट केलेली आहे आई वडिलांचं पण प्रॉब्लेम केलेले आहे वडिलांचं सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब त्या ठिकाणी लेटर लिहून लिहून सेंट्रल गव्हर्नमेंटचा वडिलांचा जॉब घालवला त्या मुलाचा जॉब घालवला त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्या मुलाला मारहाण झाल्यानंतर त्या मुलाला छाती दुखलं दोन दिवस तो मुलगा हॉस्पिटल ॲडमिट होता तो मुलगा समोर रडत होता त्या थ्रेटेड कंडिशनमध्ये होते कसं आतंकवाद्यांनी सगळ्या जगाने त्रास देऊन त्याला बांधलेले आई तर काय जगायचं कसं अशी अवस्था असलेली लोक होते आता काय बोलणार तुम्ही विश्वास नाही म्हणून दिसत नाही इथं मला ते पण छत्तीस गुण जुळालेले होते म्हणून जर म्हणत असतो मी फक्त छत्तीस गुण जुळालेले म्हणून लग्न करा किंवा गुण म्हणून लग्न करा असं आपसुष्टी करू नका कारण ज्या माणसाला पत्रिकेतलं वाचता येत नाही व्यक्ती कसा आहे ते कळत नाही वैवाहिक जीवन बरोबर आहे का नाही हे कळत नाही तोपर्यंत अंधानुकरण तुम्ही करत बसला ह्याला तर मी डायरेक्ट अंधविश्वास म्हणेल की असं ठेवलं आणि असं लग्न करा असं म्हण ज्यावेळेला मी सांगतो मुद्दाम म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच की अनेक लोकांचा विश्वास नाही आहे तर काय करावा हे असे उदाहरणं बघितले त्यांना जवळपास बघितले त्यांच्या जीवनात घडलं की त्यांना वाटा आहे हे अजूनही तुम्हाला अशीच गोष्ट सांगेन माझी गोष्ट म्हणजे सत्य परिस्थिती थोड्या